we worship. आणि मग तिच्याकडे बघून सांगत होता, हे शहाजांनी काय बनवलं? तहजमहल बनवला, प्रेमासाठी बनवला. पण शहाजांकडे हजारो हात होते, पैसा होता, सगळं काय होतं. तहजमहल उभा राहिला मांझीकडे, दशरथ मांझीकडे, फक्त हे ज्यांनी आणि एक हातोडा आणि सगळं वेड्यात काढणारी त्याला दुनिया बरोबर होती. फक्त आग पेटली होती, दुनिया से कुछ लेना देना नहीं, मेरा प्यार मुझे चाहिए और इस पत्थर को चीर के रख दूंगा. सोलं करून दाखवलं. तो दशरथ मांझी तुमच्या मधला जागा करा, याला म्हणतात प्रेम. दुसरी एक गोष्ट सांगतो आणि मी तर थांबतो. वय वर्ष पासष्ट प्रचंड नवऱ्यावरती प्रेम असत. वय वर्ष 65 नवऱ्यावरती प्रचंड प्रेम असत. बुलढाणा जिल्हा, घरकाम करायचं, शेतामध्ये जायचं काम करायचं, पैसे आले की नवऱ्याला करून घालायचं. तिचं वय 65, नवऱ्याचं वय 70 पुढचं. अचानक हार्ट अटॅक येतो, नवरा ढळ करून खाली पडतो. नवरा पडतो, दवाखान्यात घेऊन जाते, ऑपरेशन होतं, सगळं काय होतं. तब्बल 50,000 रुपये खर्च येतो. काय करायचं? याच्याकडून मागून आणलं, सोनं विकलं, डोरलं विकलं, सगळं विकलं, कानातलं विकलं, नाकातलं विकलं, सगळं विकलं, कर्ज बाजारी झाले. नवऱ्याला साला वाचवलं, याला प्रेम म्हणतात, त्याला प्रेम. नवरा घरी आला, ठणठणीत होता, आता काय करायचं? बुलढाणा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडला. माता सगळ्या कुटुंबाला घेऊन बारामतीला आली, बारामतीमध्ये राहिली. वय 65 बारामतीमध्ये राहिली, शेतामध्ये कामाला जायला लागली. आणि पुन्हा नवऱ्याला अटॅक आला. झप करून नवरा खाली पडला, पुन्हा घेतलं, दवाखान्यामध्ये नेलं, डॉक्टरांनी चेक केलं, हृदय हार्ट अटॅक आला, मेंदूचा पण अटॅक आलेला आहे, ब्रेन हॅमर झालेला आहे. काय करावं लागेल? MRI करावं लागेल. किती खर्च आहे? पहिला खर्च 5,000. माता खाली बसली, 5 रुपये नाही, इथं आणण्यासाठी पैसे नव्हते, 5,000 आणायचे कुठून? किती दिवसात? लवकरात लवकर. नवरा कधी जाऊ शकतो? मातेला काय कळना. 65 वर्षाची माता अस्वस्थ झाली. काय करावं कळना. कोण देणार? पहिलेच 50,000 रुपयाचं कर्ज होतं. कोण नव्हतं? हे संकटकाळी कोणी येत नाही, सल्ले द्यायला सगळे येतात, संकटकाळी कोणी येत नाही. नवऱ्याला बघायची, ढळाढळा रडायची. सकाळपारी उठते, पेपरमध्ये बघते, पेपरात बघते तर 5,000 आकडा दिसतो, बाकी वाचायला काहीच येत नाही. पेपर घेते पळत पळत जाते. शेजारी पोरग असत, वाच रे, हे 5,000 काय लिहिलेलं आहे? त्याला पोरग सांगत, माननीय शरद पवार याच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉनची स्पर्धा ठेवलेली आहे, पहिला येईल त्याला 5,000. मॅरेथॉन म्हणजे काय असतं? आजीला कळालं नाही मॅरेथॉन म्हणजे काय असतं? तो म्हणाला पळायचं असतं. जो सगळ्यात पहिला येईल त्याला 5,000 मिळणार. माता कधी? उद्या सकाळी. उतरते, फील्ड वरती जाते, संयोजक उभे असतात, माझं नाव घ्या. संयोजक हसतात, ए आजी बघ, बस इथं शांतपणे बस, मॅरेथॉन स्पर्धा. नाही, माझं नाव घ्या. पळणार आहे. माझं नाव घे. प्रवेश मी, पैसे नाही, जिंकल्यानंतर त्यातलं देते, तू नाव लिहून घे. हे आजी काय कशासाठी? पाहिजेत बाबा, काळजत वेद नाही, 5,000 पाहिजेत. माता उतरते, सगळीकडे बघते, सगळ्याच्या अंगावरती ट्रॅकशूट असतो, पायामध्ये बूट असतो, पोरांनी प्रॅक्टिस केलेलं असतं, मैदानावरती सराव केलेला असतो. माझी माता लुगड्यात असते, पायामध्ये चप्पल नसतं, पळायचा सराव नसतो, काय नसतो. मॅरेथॉन स्पर्धा सुरू होते, माता पळायला लागते. एवढी पळते. आणि सगळ्यांना माग सोडून पहिला येते, जिचं नाव लता भगवान खरे. लता भगवान खरे वयाच्या 65 वर्षी 5,000 रुपये घेऊन पळत येते आणि नवऱ्याचा उपचार करते. त्या मातेला विचारलं, एवढी ताकद तुझ्यात कुठून आली? प्रेम प्रेम प्रेम. आग लागली होती, तिच्याकडे शूज होता का? तिच्याकडे ट्रॅकशूट होता का? मैदानावरती सराव करायला जात होती का? हे तिला काय कळत होत का? फक्त तिच्यात आग होती. जीव गेला तरी बेहतर, हे 5,000 मला पाहिजे तर माझा नवरा वाचला पाहिजे. पासाला याला प्रेम म्हणतात. ती आग
जर वयाच्या 65व्या वर्षी माझी लता आई पहिली येत असेल तर वय तुमचं 18, 19, 20 आहे. काय सांगतोय? आणि फक्त 4 वर्ष बीई करणारात, डिप्लोमा करणारात मला माहिती नाही. वास डोक्यामध्ये ते ठेवा, इथं ते ठेवा. काही अशक्य नाही, काही अशक्य नाही.